तर तो प्रचंड संपर्क लोकांबरोबर, आणि मला वाटलं की मी तिला शाळेत पाठवू नये, कारण मला कधी शाळेत जायला आवडलं नाही माझ्या लहानपणी. तर जेव्हा ती 15 वर्षांची झाली आणि 10वी पास झाली, मी तिला औपचारिक शिक्षणातून बाहेर काढलं. हेच मूलभूत संगोपन मी केलं की तिने कुणाकडेही त्यांना उच्च स्थानी ठेवून पाहण्याची गरज नाही आणि कुणालाही कमी समजून त्याच्याकडे पाहण्याची गरज नाही. माझ्याकडे तेव्हा आधीच अनेक जबाबदाऱ्या होत्या. मी कधीच विचार केला नाही की आपलं स्वतःचं मूल असावं, पण माझी पत्नी म्हणाले कमीत कमी एक. मग मी म्हणालो ठीक आहे, एक, फक्त एक. आणि ते घडलं. आणि जेव्हा ती एक तान्हं बाळ होती, 3-3.5 महिन्याची, तेव्हा मी संपूर्ण दक्षिण भारतात ड्राईव्ह केलं. तिला पुढच्या सीटवर सीट बेल्टनं बांधून मी एकट्यानं ड्राईव्ह करत, एक हात तिच्यावर, एक हात स्टिअरिंग व्हीलवर. एक ही ती वेळ होती जेव्हा आम्ही ईशा फाउंडेशनची निर्मिती करत होतो, म्हणून मी भरपूर प्रवास केला, ती सुद्धा माझ्याबरोबर 3.5 महिन्याचं तान्हं बाळ असताना. तर पहिली 4 वर्ष ती कारमध्येच लहानाची मोठी झाली माझ्याबरोबर, आणि अनेक लोकांच्या घरामध्ये राहून. म्हणून ती हजारो लोकांना भेटली, आणि ती कुणाच्याही घरी मिळून मिसळून कसं राहायचं ते शिकली. कुठलंही घर असं, कुठेही, ते जगातलं सर्वात श्रीमंत घर असो किंवा बरं का अगदी एक आदिवासी घर असो, जिथं कुठं मी राहिलो, मी खात्री केली की ती सर्व गोष्टींना सामोरं जायला शिकेल. मला तिनं कुठलेही पूर्वाग्रह आवडीनावडी निर्माण करायला नको होत्या, कुठं राहायचं कुठं नाही याबद्दल. आणि ती 3 वर्षांची होईपर्यंत ती किमान 1000 लोकांना नावासकट ओळखत होती, ज्यांना ती तिचे मित्र समजत होती. नक्कीच तिच्या वयाचे नव्हते, सगळी प्रौढ माणसं. तर तो प्रचंड संपर्क लोकांबरोबर, आणि मला वाटलं की मी तिला शाळेत पाठवू नये, कारण मला कधी शाळेत जायला आवडलं नाही माझ्या लहानपणी. म्हणून मला वाटलं की मी कशाला त्यामध्ये तिला घालावं. पण एकच गोष्ट मी तिला देऊ शकत नव्हतो, ते म्हणजे तिच्या वयाची लहान मुलं. म्हणून मी तिला अशा शाळेत घातलं जिथं जास्त स्पर्धा आणि ताण नव्हता. म्हणून मी अशी शाळा शोधली जी जे कृष्णमूर्तीने स्थापलेली होती, आणि तिला तिथं घातलं. आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही सुद्धा तिला फार ताण देऊ नका, कारण मी कधीच तिचं प्रगतीपत्रक बघणार नाहीये. मी तिला विचारणार नाहीये तुझा कितवा नंबर आला, मी तिला विचारणार नाही की तुला काय व्हायचंय. म्हणून तुम्हाला तिचे मार्क्स किंवा शैक्षणिक गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. जर ती छान खेळते, व्यवस्थित जेवते, तर मी खुश आहे. म्हणजे ती मोठी होतीये, ती नीट खातीये, छान खेळतीये, हसतीये, गातीये, नाचते, तर मी ठीक आहे. मला इतर गोष्टींची काळजी नाही, कारण जेव्हा मी शाळेत होतो माझं अगदी ठरलेलं असायचं, मी नेहमी 6-0 मिळवायचो. कारण मी कधीच एक अक्षरही लिहिलं नाही कोणत्याही कागदावर. जर त्यांनी आग्रहच केला तर मी माझं नाव लिहायचो, नाही तर मी काहीच लिहायचो नाही. आणि जेव्हा वार्षिक परीक्षा यायची तेव्हा 35 मार्कांसाठी अभ्यास करायचो, आणि मला नेहमी 35-36 मार्क मिळायचे. मी कायम तेवढा हिशोब करायचो. मी कधीच परीक्षा हॉलमध्ये 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसलो नाहीये. पहिली घंटा झाली की मी नेहमी बाहेर पडायचो, आणि मी फक्त मोजून जेवढं मला माझ्या मित्रांबरोबर पुढच्या वर्गात जाण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच लिहायचो. मी हे का सांगतोय, कारण ही संपूर्ण गोष्ट मी लहान असताना पाहायचो. दर महिन्याला जेव्हा प्रगतीपत्रक यायचं तेव्हा काही मुलं वर्गात रडायची, कारण त्यांना ते तेवढे गुण मिळाले नसायचे ज्याची त्यांच्या कठोर पालकांना अपेक्षा होती. तर काही गर्वानं इथं तिथं मिरवायचे, कारण ते पहिले किंवा दुसरे आलेत म्हणून. मी जेव्हा जेव्हा शिक्षक मला प्रगतीपत्रक द्यायचे, हा रिपोर्ट मी तसंच घेऊन माझ्या वडिलांना द्यायचो. मी ते कधीच उडून पाहिलं नाही, कारण मला वाटायचं की हा शिक्षक आणि माझ्या वडिलांमधला व्यवहार आहे. मला त्यात पडून त्याचं काय चाललंय हे पाहायचं नव्हतं. तर मी विशेष करून शाळेच्या प्रिन्सिपलना विनंती केली की माझ्या मुलीच्या शिक्षणाबद्दल काही काळजी करू नका, मला फक्त ती इथं तिच्या वयाच्या मुलांबरोबर हसायला हवी. तिनं व्यवस्थित खाल्लं, फक्त एवढी खात्री करा ती चांगलं जेवतीये, एवढीच काळजी आहे मला. ती चांगलं जेवली पाहिजे. जर ती चांगलं जेवतीये, हसतीये, उड्या मारतीये, नाचते, तर माझ्यासाठी एवढ्या पुरस आहे. तर जेव्हा ती 15 वर्षांची झाली आणि 10वी पास झाली, मी तिला औपचारिक शिक्षणातून बाहेर काढलं. आय टूक हर आउट ऑफ फॉर्मल एज्युकेशन, कारण तिच्या आईचं स्वप्न होतं आणि तिलाही त्यात खूप रस होता. मी तिला नृत्य शिकवायला पाठवलं, तिनं भरतनाट्यम शिकलं आणि आता ती देशातील उगवत्या कलाकारांपैकी एक आहे. तर मी कधीच तिला एक लहान मूल समजलं नाही, ही पहिली गोष्ट. वयाच्या 2ऱ्या वर्षापासून जेव्हापासून ती बोलू लागली, मी तिच्याशी समान वयाची प्रौढ व्यक्तीसारखाच वागलो. त्यावेळी मी ईशा फाउंडेशनच्या उभारणीत व्यस्त होतो. ती स्वयंसेवकांनी चालवलेली संस्था आहे. स्वयंसेवक म्हणजे आम्ही विविध कामं करतोय,
आम्ही व्यवसाय चालवतोय, विशाल प्रकल्प चालवतोय आणि जगभरातले अनेक कार्य. त्यापैकी कुणीही फक्त जे शिकवतात ते सोडून त्यापैकी कुणीही त्यांच्या कामामध्ये प्रशिक्षित नाहीये, ठीक आहे. कारण मी काही IIT IIM किंवा इतर कुठून लोक येण्याची वाट पाहू शकत नाही. जे तुम्ही सर्वांनी नाकारलेले असतात कदाचित तेच माझ्याकडे येतात. कुणीही येऊ द्या, मी त्यांना घेऊन त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये लावतो. तर जे काम एका शब्दात होऊ शकतं तिथं मला 100 शब्द बोलावे लागतात त्यांना समजण्यासाठी, कामावर एकाग्र राहण्यासाठी, वचनबद्ध राहून काम करत राहण्यासाठी. कारण ते स्वयंसेवक आहेत, तुम्ही त्यांना काढून टाकू शकत नाही. ते कार्यक्षम नाहीयेत किंवा इतर कुठल्या कारणासाठी. तर ज्या काही अडचणी येतात व्यवस्थापनात, लोकांच्या आयुष्यात, प्रौढ लोकांच्या समस्या, मग एखाद्या वेळेला मी तिला सांगायचो ह्याचं काय करायचं. मग ते अद्भुतपणे तिच्या बालबुद्धीला सुचतील असे नवनवीन उपाय सुचवायचे, कधी कधी अगदी अचूक उपाय, तर काही अगदी जगावेगळे. एकदा ती 12-13 वर्षांची असताना एके दिवशी ती घरी आली आणि शाळेत घडलेल्या कुठल्या गोष्टीने ती जरा विचलित झाली होती आणि ती म्हणाली, तुम्ही सर्वांना कितीतरी गोष्टी शिकवता पण मला काही शिकवत नाही. मी म्हणालो, हे बघ, मी कधीच कुणाला त्यांनी न विचारता काहीही शिकवलं नाहीये, पण आता तू विचारतेस तर बस खाली. म्हणालो, तुला एवढंच शिकायची गरज आहे, कधीच कुणाला उच्च स्थानावर ठेवून त्यांच्याकडे पाहू नको. भुवया उंचावून ती म्हणाली, तुमच्याकडे? मी म्हणालो, खास करून माझ्याकडे, कारण मी जे आहे त्याचं मूल्य तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही मी जसा आहे तसं माझ्याकडे पाहिलं. तर जर तुम्ही मला उच्च स्थानावर ठेवलं तर मग तुम्ही मला टांगून ठेवाल, भिंतीवर लावाल आणि कदाचित माझ्या पुढे धूप जाळाल किंवा हार घालाल किंवा मला विसरून जाल. ह्यानं तुमच्या जीवनात काहीच बदलणार नाही. मी जसा आहे तसंच तुम्ही मला पाहिलं पाहिजे. मी जे आहे केवळ त्यासाठीच पाहिलं पाहिजे, तेव्हाच मी तुमच्यासाठी प्रचंड महत्वाचं ठरू शकेन. पण तुम्ही मला उच्च स्थानावर ठेवलं तर त्याला मुकाल. म्हणून कधीच कुणाला उच्च समजू नका, कधीच कुणाला कमी समजू नका. जर तुम्ही एवढी एक गोष्ट केली तर तुम्ही सर्व काही ते जसं आहे तसं पाहाल. केवळ जेव्हा तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहिल्या तर तुम्ही आयुष्य उत्तमरित्या विनाशास हाताळू शकाल, नाही का? हेच जीवनाबाबतही लागू आहे. केवळ तुम्ही सर्व काही ते जसं आहे तसं पाहिलं तरच तुम्ही जीवन विनाशास हाताळू शकाल. हेच एकमेव कौशल्य तुम्ही तुमच्या मुलांना देण्याची गरज आहे. मी तिला नेहमी एका प्रौढासारखी वागणूक दिली. मी कधीच स्वतःला तिच्यापेक्षा वरचढ ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. हेच मूलभूत संगोपन मी केलं की तिनं कुणाकडेही त्यांना उच्च स्थानी ठेवून पाहण्याची गरज नाही आणि कुणालाही कमी समजून त्याच्याकडे पाहण्याची गरज नाही. सर्व काही समान दृष्टीनं ते जसं आहे तसं पहा. जीवन ते जसं आहे तसं पाहायला शिकणं, उच्च स्थानी ठेवणं हे एक असत्य आहे, कमी समजणं हे सुद्धा एक असत्य आहे. कुणाला उच्च म्हणून पाहणं हे एका पूर्वाग्रहातून निर्माण होते आणि कुणाला नीच म्हणून पाहणं एका पूर्वाग्रहातून निर्माण होते. प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट काहीही असो त्याकडे समान दृष्टीनं पाहायला शिकणं हीच आपली संस्कृती आहे. तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. काहीही असो, एखादा कागद, नुसता कागद एक तुकडा, जेव्हा आम्ही लहानाचे मोठे होत होते तुम्ही त्यावर पाय ठेवू शकत नाही, हो ना? हो की नाही? तुमच्यापैकी अनेक जण तुमच्या घरात त्या प्रकारेच मोठे झाला. केवळ एक छापलेलं पान, त्यात काहीच नाही, कदाचित अगदी निरर्थक बातमी, पण त्यावर तुम्ही पाय ठेवत नाही कारण त्यातून तुम्ही काहीतरी जाणून घेता. जरी तुम्हाला जमिनीवर पाय ठेवायचं असेल तरी तुम्ही तिला नमस्कार करता. तुम्ही कशाला उच्च समजत नाही, कशाला कमी समजत नाही. जे तुम्ही तुमच्या देवासाठी करता तेच तुम्ही सर्वांसाठी करता. हे काही कुठल्या सांस्कृतिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून नाही, सहज मी हे तिच्या आयुष्यात आणलं आणि मला वाटतं ते तिच्यासाठी अद्भुतरित्या चांगलं ठरलं.